स्मार्ट कार्ड ईपीआयसी कार्ड वाटपाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते झाला. गुलमोर रोडवरच्या महा ई सेवा केंद्रामध्ये हा शुभारंभ कार्यक्रम पार पडला. हे कार्ड महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम अहमदनगर जिल्ह्यामध्येच सुरू करण्यात आला. स्मार्ट कार्ड ईपीआयसी कार्ड वाटपाचा शुभारंभ अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते झाला. 29 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम पार पडला. महा ई सेवा केंद्र आनंद शाळेसमोर गुलमोहर रोड या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शासनानं सुरू केलेल्या या योजनेचा शुभारंभ अहमदनगर जिल्ह्यापासून करण्यात आलाय. खरंतर ही अहमदनगर जिल्ह्यातील सर्वांच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे असं जिल्हाधिकारी अनिल कवडे म्हणाले. मधला पहिला स्मार्ट इपिकचा निवडणूक ओळखपत्राचा कार्यक्रम आपण आज या ठिकाणी आयोजित केलेला होता. राज्यातला पहिला उपक्रम आपल्या इथून सुरुवात होते. राज्यातल्या या उपक्रमाची सुरुवात आमच्या शहरापासून आणि अहमदनगर जिल्ह्यापासून होते ही आमच्या दृष्टिकोनातून फार आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त निवडणूक ओळखपत्र आपण देऊ शकल्याचा एक सन्मान लाभलेला आहे आणि त्यामुळं आपल्या इथं जास्तीत जास्त लोकांना ही निवडणूक ओळखपत्र स्मार्ट इपिक या स्वरूपातमध्ये आपण देऊ शकतो. त्या अनुषंगाने आपण आज हा उपक्रमाची सुरुवात केली. इथल्या सर्व महा ई सेवा केंद्र जी आहेत जिल्ह्यामध्ये त्यांना आपण हा मुद्दा सांगितलेला आहे की 40 रुपये घेऊन आपण त्यांच्या या स्मार्ट इपिकच्या माध्यमातून एक चांगलं कार्ड मतदारांना देऊ शकतो ज्याचा उपयोग त्यांना निरंतरपणे करता येईल आणि त्याचा आपल्याला वापर आणि उपयोग केल्यामुळेसुद्धा टिकाऊपणा चांगला असल्यामुळे पुढच्या काळामध्ये ते आपल्याला टिकून ठेवता येईल. अहमदनगर जिल्ह्याकडे नेहमीच प्रयोगशील जिल्हा म्हणून पाहिलं जातं. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं अहमदनगर जिल्ह्याचा महाराष्ट्रात पहिला नंबर लागतो. उपस्थितांना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते स्मार्ट कार्डांचं वाटप करण्यात आलं. या ठिकाणी सांगण्याचा अतिशय आनंद होत आहे की अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्रात सगळ्यात सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक फोटो आयडेंटिटी कार्ड इपिक कार्ड मतदान ओळखपत्र स्मार्ट कार्ड याचं उद्घाटन संयुक्त माननीय जिल्हाधिकारी अनिल कवडे सर यांच्या हस्ते झालेलं आहे. ही सुविधा अहमदनगर जिल्ह्यामध्ये गुलमोर रोड येथील महा ई सेवा केंद्रात उपलब्ध आहे. तरी नगर अहमदनगर शहरी जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याच्यातल्या सगळ्या नागरिकांना असं आवाहन आहे की त्यांनी त्यांचं स्मार्ट कार्ड या महा ई सेवा केंद्रातून आपलं लवकरात लवकर प्रिंट करून घ्यावं. मतदान कार्ड इपिक कार्ड ही योजना गुलमोर रोड येथील महा ई सेवा केंद्रात चालू आहे. तो महा ई सेवा केंद्र गुलमोर रोड आणि विद्यालयासमोर या पत्त्यावर चालू आहे. अजून काय काय सुविधा द्या ना आता इथे आपल्याला इथं चालू अद्ययावत आत्ता सुविधा मतदान कार्ड स्मार्ट कार्ड आहे. परत अजून आधार कार्ड पण आहे. सर्व काही योजना आहे ते इथं चालू आहे सध्या. प्रतिनिधी सोमनाथ शेळके, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफ लाईन, अहमदनगर.